मोबाईल आणि लॅपटॉप हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. सध्या जास्तीत जास्त वेळ हा मोबाईल आणि लॅपटॉपची स्क्रीन पाहण्यावर जातो, त्यामुळेच डोळ्यांची गंभीर समस्या आजकाल अनेकांना सोसावी लागते आहे. स्क्रीन मधून येणारा निळा प्रकाश हा डोळ्यांना अधिक त्रासदायक ठरतो. ऑफिसचं काम करणाऱ्यांना याचा अधिक त्रास होतो, पण डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण कोणते उपाय यावर करू शकतो या संदर्भात माहिती दिली आहे वर्ध्यातील नेत्र रोगतज्ञ डॉक्टर प्रणय शिंदे यांनी. आज आपण एक्सेसिव्ह स्क्रीन वर्क, एक्सेसिव्ह स्क्रीन वर्क म्हणजे भरपूर वेळा लॅपटॉप किंवा मोबाईलवर काम करताना डोळ्याला होणाऱ्या इजा आणि त्या इजा आपण कशा थांबवू शकतो यावर माहिती घेणार आहे. आजकालच्या काळामध्ये आपण कम्प्युटर वर्क अवॉइड करू शकत नाही, आपण मोबाईल वर्क अवॉइड करू शकत नाही, ही अशक्य गोष्ट आहे. कारण भरपूर आय टी वर्कर्सला तासोनतास कम्प्युटरवर काम करावं लागतं. यावेळेला आपण काही गोष्टींची खूप जास्ती निगा राखली पाहिजे. त्यामध्ये काय की दरवर्षी सगळ्यात पहिले सगळ्यांनी आपला एक चष्म्याचा नंबर चेक करायला पाहिजे. चष्मा असो की नसो, दरवर्षी एक वेळ तरी डॉक्टरांकडे जाऊन नंबर आहे की नाही हे बघायला पाहिजे. आणि नंबर जर असेल तर त्यावेळेला तो प्रॉपर चष्मा वापरून आणि फक्त काम करायच्या वेळेस चष्मा वापरणं हे चुकीचं आहे. कारण की यंग एजमध्ये जो चष्मा लागतो तो सामान्यतः दूरचा चष्मा असतो आणि तो फक्त झोपायच्या वेळेस सोडून बाकी फुल टाईम वापरायला पाहिजे. कारण की नाही वापरला तर त्या लोकांना हेडॅक स्टार्ट होणे, त्यानंतर डोळ्यातून पाणी येणे, हे सगळे प्रॉब्लेम्स उद्भवतात. आता एक्सेसिव्ह स्क्रीन वर्क झालं तर काय होतं? फॉर एक्झाम्पल, जसं आपण भरपूर वेळ चाललो तर आपल्या पायाचे मसल्स खूप जास्ती काम करत असल्यामुळे ते दुखतात. तसंच डोळ्यांचं पण आहे. आपण भरपूर वेळ कुठलीही जवळची स्क्रीन आणि प्रकाशित स्क्रीन भरपूर वेळ बघितली तर आपल्या डोळ्याचे सगळे मसल्स आकुंचित असतात आणि आकुंचित असल्यामुळे थोड्या वेळाने ते दुखणं स्टार्ट होतात. ते दुखणं स्टार्ट झालं तर आपल्याला काय करायचं आहे? युजली 20 ते 25 मिनिटांनंतर एक गॅप घ्यायचा. गॅप घ्यायचा म्हणजे कसा? 30 ते 35 सेकंदासाठी डोळे बंद करायचे. डोळे बंद केले तर काय होतील? हे सगळे मसल्स जे एवढ्या वेळेपासून आकुंचित झाले आहे ते थोडे रिलॅक्स होतील. ते थोडे रिलॅक्स झाले तर परत काम करा. एकतर डोळे बंद करा किंवा जवळचं काम सोडून कुठेही बाहेर थोडं वावरा, जेणेकरून तुम्ही जवळचं सोडून थोडं दूरचं बघायचा प्रयत्न कराल. कारण की जर आपण दूरचं बघायचा प्रयत्न केलं तर आपले जे डोळ्याचे जे मसल्स आकुंचित झाले आहेत ते थोडे रिलॅक्स होतील. त्यामुळे एकतर डोळे बंद करायचे किंवा थोडं दूर वावरायचं 30-35 सेकंदासाठी आणि त्यानंतर परत आपल्या कामाला सुरुवात करायची. कारण काम तर आपण टाळू शकणार नाहीच. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट, ज्याही वेळेला आपण काम करतो त्यावेळेला रूमचा लाईट आणि आपल्या स्क्रीनचा लाईट हा मॅच करायला पाहिजे. कधीही अंधारात काम करू नये. सामान्यतः आपल्या सगळ्यांची अशी सवय असते की रात्री आपण झोपताना अंधार करतो आणि आता थोड्या वेळ आपण मोबाईल बघायचा म्हणून करता करता अर्धा तास निघून जातो. पण त्यावेळेला आपल्याला हे कळतच नाही की बॅकग्राऊंडमध्ये एवढा अंधार आहे आणि फक्त ती प्रकाशित गोष्ट आपण बघताय. त्यामुळे मसल्स जे आहे ते एवढे जास्ती कॉन्ट्रॅक्ट होऊन जातात की थोड्या वेळाने ते दुखणं स्टार्ट होतं आणि आपल्याला लक्षातच येत नाही की हे दुखणं कशामुळे होत आहे. त्यामुळे माझं सांगणं हेच आहे की मोबाईल आणि लॅपटॉप आपण टाळू शकत नाही, पण रूमचा लाईट प्रॉपर असायला पाहिजे. जेणेकरून आपल्या स्क्रीनचा लाईट आणि आपल्या रूमचा लाईट जर मॅच होत असेल तर आपल्याला असं वाटणार नाही की आपण कुठलीही प्रकारची प्रकाशित गोष्ट खूप जास्ती बघतो आहे. त्यानंतर अजून एक गोष्टीने आपण या प्रॉब्लेमपासून हे प्रॉब्लेम टाळू शकतो, जे म्हणजे जर आपला चष्मा असेल तर कम्प्युटरचे किंवा मोबाईलचे जे रेज येतात ते रिफ्लेक्शन कमी करण्यासाठी भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे ग्लासेस आले आहेत. ते ग्लासेस जर आपण वापरले तर त्यामुळे जे किरण आहे ते आपल्या डोळ्या कमी प्रमाणात जातील आणि त्यामुळे जे हेडॅक किंवा जे काही प्रॉब्लेम्स उद्भवतात त्यांचं प्रमाण थोडं कमी होईल. अशा प्रकारे ज्यांचं स्क्रीनवर भरपूर वेळ काम आहे ते आपल्या डोळ्यांची काळजी घेऊ शकतात. धन्यवाद. अशा प्रकारे तुम्ही देखील सतत मोबाईल किंवा लॅपटॉपच्या संपर्कात राहत असाल आणि त्यामुळे डोळ्यांचे त्रास उद्भवत असतील तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. अमिता शिंदे, न्यूज 18, वर्धा.